Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। नेत्रा नेत्रा मला वाटते मी तुला इथे पाठवून अजून संकटात ढकललं। या सगळ्यांची उघडा केडा पेक्षा ना गावातले लोक काळ्या जिभेचे म्हणायचे ना त्या सगळ्यापेक्षा बरं होतं असं वाटतंय ग। आई मी काय म्हणाले तुला, घाबरायचं नाही, बस झालं आता। नेत्रा नेत्रा ग काय सांगतेस घाबरू नकोस म्हणून, आबांचा जीव घेतला असता त्याने। आई मला असं वाटतंय की बेबी आईच्या मनात नक्की काहीतरी आहे, हो म्हणूनच हे सगळं घडलंय। नेत्रा तुझ्या त्या देवी आई बद्दल ना काही सांगू नकोस बाई, इतकी वर्ष तुला का नाही त्रासात बाहेर काढलंय तिने। आई असं म्हणून कस चालेल, नाही सहन होत गाताय सगळं, खूप भीती वाटायला लागली आता। नेत्रा खरंच खूप भीती वाटते। आई मी आई तू देवी आईवर विश्वास ठेव। मला ना मला असं वाटतंय की ह्या सगळ्या मागे रुपाली बाई साहेबच आहेत। रुपाली बाई साहेब म्हणजे असा संशय आहे मला की तो जो माणूस आला होता ना आपल्या घरी तो कदाचित रुपाली बाई साहेबांचा आधीचा नवरा आहे। आधीचा नवरा? पण ते सगळं मी तुला नंतर सांगेन। आई काही झालं तरी त्या माणसाचं चित्र नीट बनायला हवं, तसं झालं ना तर रुपाली बाई साहेब नक्की पकडल्या जातील। अगं नेत्रा त्या पकडल्या गेल्या आता आपण जिवंत राहू असं वाटतंय का तुला? नेत्रा गच्या डोळ्यात पाहिलंय मी। हो मला माहितीये, मला कळते तुझी भीती, पण आई रुपाली बाई साहेबांचं सत्य सगळ्यांसमोर आलं तरच तुझ्यावरचं आणि आबांवरचं संकट टळेल, हातवे साहेबांवरचं संकट टळेल। काही झालं तरी रुपाली बाई साहेबांचं खरं रूप सगळ्यांसमोर यायलाच हवं, आणि एकदा का त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की मी सुद्धा घरी परत येईन, सगळं नीट होईल। पण आई त्यासाठी त्या माणसाचं वर्णन नीट कर, शांतपणे नीट कर। हा काही झालं तरी आज रुपाली बाई साहेबांचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं। एवढं सोपं आहे ते? हा तुम्हाला सांगितलं तेवढं करा ना अनिल प्लीज। मी तुम्हाला कार्यकर्त्यांचा नंबर पाठवलाय, त्यांच्याकडून त्यांच्या भावाचा नंबर घ्या। आदीने एव्हाना फोन केला असेल त्याला, तो यायला निघाला पण असेल। अनिल काय एक काम करतो, त्या राजा दक्षांच्या बंगल्याबाहेर फिल्डिंग लावतो, तो आला रे आला का त्याला बाहेरच्या बाहेर सुमडीत उचलतो आणि मग फुरसतीत त्याचा एक एक बोट छाटतो, कसा चित्र काढतो तेच बघतो। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।